पार्लरमध्ये जाऊन सतत केमिकल स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट करून किंवा मग घरच्या घरी मशीनने सारखे सारखे केस स्ट्रेट करून तुमचेसुद्धा केस खूप खराब झालेत का? केस एकदम निर्जीव कोरडे दिसतात का? ते गळायला आणि तुटायलासुद्धा लागलेत का? मग काळजी करू नका, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। कारण सतत स्ट्रेटनिंग करून जर तुमचे केस खराब झाले असतील तर त्यांना पुन्हा रिपेअर करण्यासाठी नेमकं काय करावं, कोणत्या स्टेप्स घ्याव्यात हे आज आपण जाणून घेणार आहोत। सो येस, लेट्स स्टार्ट। तेलाची मालिश करा। येस, तेलाची मालिश केल्याने केसांना चांगलं पोषण मिळतं, केसांची कंडिशनिंग होते, ज्यामुळे केस तुटणं कमी होतं आणि केसांचं जे टेक्स्चर आहे, जी पोत आहे तीसुद्धा चांगली होते आणि केस मऊसूत होतात। त्यामुळे नियमितपणे केसांना तेलाचा मसाज करा, तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल। त्याचसोबत केस धुण्याआधीसुद्धा आवर्जून केसांना तेल लावा आणि मगच केस धुवा। एकदम गरम किंवा कडक पाण्याने केस धुवू नका। येस, अगदी गरम किंवा कडक पाण्याने केस धुतले तर केसांना हीट बसून केस अजूनच डॅमेज होतात, त्यामुळे केस खूपच कोरडे आणि रुक्ष होतात। त्यामुळे कोमट किंवा थंड पाण्याने नेहमी केस धुवत जा, अगदी कडक किंवा गरम पाण्याने केस धुणं टाळा। हेअर मास्कचा वापर करा। येस, तुम्ही केसांना जितकं चांगलं पोषण द्याल, जितकी केसांची कंडिशनिंग कराल, तितकं तुमच्या केसांची पोत सुधारेल। आता मी ऑलरेडी बऱ्याच हेअर मास्कच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, ते हेअर पॅक तुम्ही नक्की वापरू शकता, किंवा मग मार्केटमध्ये सुद्धा बरेच चांगले हेअर पॅक्स अवेलेबल आहेत, ते हेअर पॅक्स तुम्ही वापरू शकता। सो 15 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हेअर मास्क वापरू शकता। त्याचसोबत केस धुतल्यावरती केसांना कंडिशनर वापरल्याने सुद्धा बराच फरक पडतो। केमिकल्सचा वापर कमी करा। येस, तुम्ही जर केसांना परमनंट स्ट्रेटनिंग किंवा स्मूदनिंग केराटिन केलं असेल तर ऑलरेडी तुमच्या केसांवरती खूप जास्त केमिकल वापरलं गेलं आहे, राईट? त्यात तुम्ही अजून केमिकल असणारे प्रोडक्ट जर वापरताय, पॅराबिन्स आणि सल्फेट असणारे शॅम्पू आणि कंडिशनर वापरताय, तर त्यामुळे तुमचे केस अजूनच डॅमेज आणि खराब होऊ शकतात, राईट? त्यामुळे केस धुण्यासाठी पॅराबिन्स, सल्फेट फ्री, केमिकल फ्री शॅम्पू वापरा आणि कंडिशनरसुद्धा नॅचरल सल्फेट आणि पॅराबिन फ्री वापरा। मामा अर्थ, खादी, विश केअर, गुड वाईब्स, लव अर्थ या सगळ्या ब्रँड्समध्ये चांगले केमिकल फ्री शॅम्पू आणि कंडिशनर्स अवेलेबल आहेत, सो ते तुम्ही नक्की वापरू शकता। स्ट्रेटनिंग, कर्लिंग, ब्लो ड्राईंग मशीनचा वापर कमी करा। ऑलरेडी केसांना भरपूर हीट बसून तुमचे केस प्रचंड डॅमेज झालेत, राईट? त्यामुळे आता त्यांना अजून हीट देऊन अजूनच त्यांना खराब करू नका। कदाचित सुरुवातीला तुम्हाला स्ट्रेटनिंगची सवय असल्यामुळे तुमचे केस चांगले वाटणार नाहीत, पण हा सगळा सवयीचा भाग असतो। केस थोडे खराब दिसले तरी चालेल, पण हळूहळू केसांची काळजी घेतल्यावरती ते पुन्हा हेल्दी होतीलच, राईट? फक्त तोपर्यंत थोडासा पेशन्स ठेवण्याची तुम्हाला गरज आहे। थोड्या वेळ केस चांगले दिसावेत म्हणून त्यांचं कायमचं नुकसान करू नका। तुमच्या केसांची जी नैसर्गिक पोत आहे, जे नॅचरल टेक्स्चर आहे, ते सुधारण्याचा, इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा। हळूहळू तुमचे केस नक्की पुन्हा हेल्दी, मऊ आणि छान दिसायला लागतील। आणि जर कधीतरी ओकेजनली तुम्ही स्ट्रेटनिंग करणार असाल किंवा कोणताही हीट टूल तुम्ही तुमच्या केसांवरती वापरणार असाल, तर त्याआधी हीट प्रोटेक्टंट स्प्रे वापरून मगच केसांचं स्ट्रेटनिंग किंवा कर्लिंग करा। सो येस, अशा पद्धतीने स्ट्रेटनिंग करून जर केसांचं खूप जास्त नुकसान झालं असेल, केस डॅमेज झाले असतील, तर नेमकं काय करावं, कोणती काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेतलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओज घेऊन यावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सुचवा। मी नक्की त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी काय करायचं, यू नो द ड्रिल। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।